नमस्कार, गोवन स्पाइस बॉक्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे तो तुम्ही आरामात बनवून आणि मग खाल्ल्यानंतर तुम्ही आरामात झोपू शकता. रेड चिकन करी ही गोव्यात सगळ्या घरांमध्ये साधारणपणे बनवतात. ह्या करी मध्ये लोक स्वतःचे आवडते मसाले वापरतात. आज मी तुम्हाला माझी पद्धत दाखवते. या पदार्थासाठी लागणारी सामग्री आहे चिकन, टमाटर, कांदे, लाल मिरची पावडर, हळद. आपण याच्यासाठी पेस्ट सुद्धा बनवणार आहोत. त्यासाठी लागणारे काश्मीरी लाल सुक्या मिरच्या, चिंच, साखर, मीठ, आलं लसणाची पेस्ट, धणे, मिरे, दालचिनी, लवंग आणि जिरं. पहिले आपण पेस्ट बनवून घेऊया जो आपल्या करीसाठीचा मसाला असणार आहे. लाल मिरच्या, चिंच, थोडस मीठ, थोडी साखर, आलं लसणाची पेस्ट आणि सगळे मसाले. वाटून एक पातळ पेस्ट बनवूया पाण्याचा वापर करून. आपण एक जाड बुडाच्या पॅन मध्ये तेल गरम करण्यापासून सुरुवात करूया. कांदे ऍड करूया. हळद आणि मीठ नीट हलवून घ्या आणि कांदे पारदर्शक किंवा लाईट ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या. कांदे ब्राऊन झालेले आहेत. आता आपण टमाटर ऍड करूया आणि लिबलिबीत होईपर्यंत परतूया. याला अंदाजे 5 मिनिटं लागतील. टमाटर आता छान आणि मऊ झालेले आहेत. आता आपण चिकन पीसेस ऍड करूया. नीट मिसळून घ्या आणि आता आपण ऍड करूया पेस्ट जी आपण आधीच बनवली आहे. नीट हलवा ज्याने सगळं चिकन आणि मसाला एकजीव होईल. आता आपण थोडीशी लाल मिरची पावडर सुद्धा ऍड करूया आणि थोडं पाणी. पाणी तितकंच ऍड करा जितकी जाड किंवा पातळ तुम्हाला तुमची ग्रेव्ही पाहिजे असेल. आता चिकन शिजण्यासाठी 30 मिनिटं लागणार आहेत. मीठ टाकून घ्या तुमच्या चवीप्रमाणे. चिकन आता शिजलेलं आहे. आपण याला सर्व्ह करूया. जर का तुम्ही हा खमंग सुगंध घ्याल तर तुमच्या तोंडाला पाणीच सुटेल. ही चिकन करी सर्व्ह करा भातासोबत. तुमच्या घरातल्यांनाही खूपच आवडणार आहे.